सुस्वागतम। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज अपन इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाचे प्रकरण नंबर 4 पुरवठा विश्लेषण सप्लाय ॲनालिसिस या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 1 खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याला असणारा उतार टिंबटिंब असतो। पर्याय दिलेले आहेत धनात्मक ऋणात्मक, प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक असतो आणि चौथा पर्याय आहे शून्य असतो। जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा उतार हा नेहमी धनात्मक असतो, कारण किंमत आणि पुरवठा यांचा संबंध सम असतो। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, धनात्मक असतो किंवा पुरवठा वक्राचा उतार धनात्मक असतो। त्यानंतर दुसरा उपप्रश्न, पुरवठा वक्र त्याच पुरवठा वक्राच्या दिशेने सरकणे म्हणजे टिंबटिंब होय। त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, पुरवठा संकोच, पुरवठ्याचा रास, पुरवठ्याचा विस्तार आणि चौथा पर्याय पुरवठ्यातील वाढ। पुरवठा वक्र त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजेच पुरवठ्याचा विस्तार होय, म्हणजे पुरवठ्याचा विस्तार हे तुमचं काय येईल, उत्तर येईल। विधान क्रमांक 3, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात। जेव्हा पुरवठा वक्राच्या मूळ पुरवठा वक्राच्या ज्यावेळी उजव्या बाजूला पुरवठा वक्र सरकतो त्यावेळी पुरवठ्याचा संकोच होतो, पुरवठ्याचा रास होतो, पुरवठ्याचा विस्तार होतो आणि पुरवठ्यातील वाढ होते, असे 4 पर्याय एकूण दिलेले आहेत। त्यातलं उत्तर आहे पुरवठ्यातील वाढ। जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो तेव्हा पुरवठ्यामध्ये काय होते, वाढ होते। त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 4, इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे नगसंख्या कमी होणे म्हणजेच टिंबटिंब होय। पर्याय दिलेले आहेत, पुरवठा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ। इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठ्याचा काय होतो, संकोच होतो, म्हणजे किंमत कमी झाल्यास पुरवठा काय होतो, कमी केला जातो उत्पादकाकडून, त्यामुळे इथे पुरवठ्याचा काय होतो, संकोच होतो। म्हणजे पर्याय क्रमांक 1 पुरवठा संकोच हे तुमचं उत्तर असेल। त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 5, एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे टिंबटिंब। पर्याय दिलेले आहेत, 1 एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती, 3 सरासरी प्राप्ती आणि 4 सीमांत खर्च। एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे, सीमांत प्राप्ती। पर्याय क्रमांक 2 सीमांत प्राप्ती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये सहसंबंध पूर्ण करा। या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे, पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढ दिलेली आहे, पुरवठ्याचा संकोच म्हणजेच काय असेल, किंमत घट, त्याचं उत्तर
त्या चौकोनामध्ये तुमचं उत्तर येईल किंमत घट। पुरवठ्याचा संकोच म्हणजे किमतीत घट होते, पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय वाढ होणे, त्या किमतीत वाढ झाल्यास पुरवठ्याची विस्तार होतो आणि पुरवठ्या किमतीत घट झाल्यास पुरवठ्याचा काय होतो संकोच होतो, असं आपण सिद्धांतात पाहिलं। विधान क्रमांक 2 म्हणजे उपप्रश्न 2 एकूण प्राप्ती बरोबर तुम्हाला प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क आहे तिथे, आणि सरासरी प्राप्ती बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या। मग एकूण प्राप्ती बरोबर काय, तर एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत, हे तुमचं उत्तर येईल। एकूण नगसंख्या गुणिले किंमत हे त्या बॉक्समध्ये उत्तर येईल। एकूण नगसंख्या गुणिले एकूण नगसंख्या गुणिले किंमत। त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे ससंबंधामध्ये, एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च। तर तुम्हाला विचारले सरासरी खर्च म्हणजे काय, प्रश्नचिन्ह आहे किंवा बॉक्स आहे तिथे। तर सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या, तुमचं उत्तर येईल एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या। त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 4 मागणी वक्र बॉक्स दिलेला आहे तुम्हाला, तिथे उत्तर तुमचं येईल म्हणजे क्वेश्चन मार्क आहे। पुरवठा वक्र वर जाणारा, मागणी वक्र हा कसा असतो खाली येणारा असतो, त्याचा आकार ऋणात्मक असतो, त्या बॉक्समध्ये तुमचं उत्तर येईल खाली येणारा। आणि पुरवठा वक्र वर जाणारा म्हणजे उत्तर तुमचं चौथा जो उपप्रश्न आहे त्याचं उत्तर आहे खाली येणारा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 एक चौकट दिलेली आहे तुम्हाला आणि त्यापुढे पुरवठ्यातील बदल आणि इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन। पुन्हा एकदा बघा, प्रश्न नंबर 5 बॉक्स तुम्हाला दिलेला आहे, त्यानंतर पुरवठ्यातील बदल आणि त्यापुढे इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन। आता क्वेश्चन 5 बॉक्समध्ये तुमचं उत्तर येईल किंमत स्थिर। किंमत स्थिर म्हणजेच पुरवठ्यातील बदल, पुरवठ्यातील बदल, इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा। यामध्ये पहिला प्रश्न आहे स्थिर घटकावर केला जाणारा खर्च, म्हणजेच काय होऊ शकतो स्थिर खर्च। स्थिर घटकावर आपण जो खर्च करतो त्याला उत्तर तुमचं येईल स्थिर खर्च। प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनानंतर, प्रत्येक नगरसंख्येचा उत्पादनाचा खर्च म्हणजे प्रत्येक नगरसंख्येला जो उत्पादनाचा खर्च येतो त्याला आपण काय म्हणतो सरासरी खर्च, तुमचं उत्तर येईल सरासरी खर्च। तिसरा जो उपप्रश्न आहे, एका जादा नगरसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ म्हणजे, तुमचं उत्तर येईल सीमांत खर्च, कारण जादा नगरसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात जी निव्वळ वाढ होते त्याला आपण काय म्हणतो सीमांत खर्च असं म्हणतो। आणि चौथा प्रश्न आहे बघा, प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती, प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती म्हणजे सरासरी प्राप्ती। सरासरी प्राप्ती हे त्याचं उत्तर येईल। 3 प्रश्नांचा अभ्यास आपण इथे केलेला आहे। चौथा प्रश्न आपला आहे फरक स्पष्ट करा। आता या भागामध्ये पहिला फरक आहे साठा व पुरवठा। सुरुवातीला आपण याचा अर्थ बघूया, साठा म्हणजे काय, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय। विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय। तर पुरवठ्याचा अर्थ विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्षपणे विक्रीसाठी आणला जातो
त्याला पुरवठा असे म्हणतात. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्षपणे विक्रीला आणला जातो त्याला पुरवठा असे म्हणतात. दुसरा मुद्दा परस्पर संबंध. साठा हा पुरवठ्याएवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे साठा हा पुरवठ्याएवढा असू शकतो. नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हे समान असतात, तर टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा हा पुरवठ्यापेक्षा काय असतो, जास्त असतो. त्यानंतर पुरवठा कसा असतो ते आपण पाहूया. पुरवठा हा साठ्याएवढा असू शकतो परंतु तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे पुरवठा कसा असतो, नेहमीच साठ्यापेक्षा कमी असतो किंवा साठ्याबरोबर असतो. तिसरा मुद्दा स्वरूप. साठा ही स्थितीशील संकल्पना आहे. साठा संकल्पनेचे स्वरूप व्यापक आहे. म्हणजे साठा ही स्थिर संकल्पना आहे किंवा स्थितीशील संकल्पना आहे, त्याचे स्वरूप कसं असतं, व्यापक असतं. तर पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी. पुरवठा संकुचित संकल्पना आहे. त्यानंतर किमतीशी संबंध. किंमत कमी झाल्यास साठा वाढतो. साहजिकच आहे, साठ्यामध्ये वाढ होते आणि किंमत वाढल्यास साठा काय होतो, कमी होतो. साठा व पुरवठा यांचा संबंध कसा असतो, व्यस्त स्वरूपाचा असतो. म्हणजे किमतीशी साठ्याचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. तर पुरवठा, किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाल्यास पुरवठा काय होतो, कमी होतो. किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो. म्हणजे आपण पाहिलं सिद्धांतामध्ये किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो. त्यानंतर दुसरा फरक आपण बघणार, पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. सुरुवातीला अर्थ लक्षात घेऊया. पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय, इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत जास्त झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा जास्त होणे याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. इतर घटक स्थिर असतात, या ठिकाणी वस्तूची किंमत जास्त झाल्यामुळे किंवा वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात काय होते, जी वाढ होते त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा जास्त होणे म्हणजे पुरवठ्यातील वाढ होय. किंमत या ठिकाणी स्थिर असते, मात्र इतर घटकामध्ये अनुकूल बदल होतात, त्यामुळे पुरवठ्यात काय होते, वाढ होते, त्याला पुरवठ्याचा वाढ किंवा वाढ असे म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया. समतोल बिंदू. पुरवठ्याच्या विस्तारात किंमत आणि पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा त्याच पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे खालून वर सरकतो. म्हणजे पुरवठ्याच्या विस्तारामध्ये समतोल बिंदू हा त्याच पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे खालून वर सरकतो. म्हणजे वर आपल्याला हा बिंदू असतो, वर जाताना दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पुरवठ्यातील वाढमध्ये पुरवठ्याच्या वाढीत किंमत व पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा नवीन पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे पुढे विस्थापित होतो. म्हणजे पुरवठ्याच्या वाढीत नवीन पुरवठा वक्र एक तयार होतो आणि त्या पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे पुढे विस्थापित होतो. म्हणजे पुढे सरकताना आपला हा बिंदू दिसतो. त्यानंतर तिसरा मुद्दा स्थिर. इतर परिस्थिती स्थिर असते. म्हणजे पुरवठ्याच्या विस्तारामध्ये इतर परिस्थिती काय असते, स्थिर असते.
तर पुरवठ्याच्या वाढीमध्ये किंमत काय असते, स्थिर असते, म्हणजे किंमत स्थिर असते. आणि चौथा मुद्दा तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही आकृती काढू शकता, दोन्ही आकृती मी काढून दाखवलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा आपण फरक लक्षात घेणार, पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा ऱ्हास. आता पुरवठ्याचा संकोच किंवा पुरवठ्याचा ऱ्हास यामध्ये सुरुवातीला आपण या भागाचा अर्थ लक्षात घेऊया. पुरवठ्याचा संकोच म्हणजे काय? इतर घटक स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होणे म्हणजेच पुरवठ्याचा संकोच. म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असते, जसे लोकसंख्या, उत्पन्न, ही परिस्थिती स्थिर असते. ही स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे पुरवठ्याचा काय होतो, घट होते पुरवठ्यामध्ये, त्याला पुरवठ्याचा संकोच असे म्हणतात. तर पुरवठ्याचा ऱ्हास म्हणजे काय? किंमत स्थिर असताना इथे काय असते, किंमत स्थिर असते, इतर घटकात प्रतिकूल बदल होतात. प्रतिकूल बदल झाल्यामुळे, इतर घटक म्हणजे लोकांचे उत्पन्न, लोकसंख्या इत्यादी झाल्यामुळे वस्तूचा पुरवठा कमी होतो, त्याला पुरवठ्याचा ऱ्हास असे म्हणतात. म्हणजे इतर परिस्थितीमध्ये काय होतात, प्रतिकूल बदल होतात, म्हणजे लोकांच्या उत्पन्नामध्ये बदल होतात, लोकसंख्येमध्ये बदल होतात, आणि त्यामुळे पुरवठ्याचा काय होतो, ऱ्हास होतो. त्यानंतर समतोल बिंदू, पुरवठ्याच्या संकोचात किंमत आणि पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा त्याच पुरवठ्या वक्रावर डावीकडून उजवीकडे, खालून वरून खाली सरकतो. त्याच पुरवठा वक्रावर वरून खाली सरकतो. आणि दुसऱ्या साईडला पुरवठ्याच्या रासात किंमत आणि पुरवठा यांचा नवीन समतोल बिंदू हा नवीन पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे मागे विस्थापित होतो. म्हणजे त्याच पुरवठा वक्रावर, नवीन पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे मागे विस्थापित होतो. त्यानंतर स्थिर कोणता घटक असतो? इतर परिस्थिती स्थिर असते आणि दुसरीकडे पुरवठ्याच्या रासामध्ये किंमत काय असते, स्थिर असते. पुरवठ्याच्या रासामध्ये किंमत स्थिर असते तर पुरवठ्याच्या संकोचामध्ये इतर परिस्थिती काय असते, स्थिर असते. त्यानंतर तुम्ही चौथा मुद्दा आकृती काढून दाखवू शकता. आकृती, दोन्ही आकृती मी दाखवलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो फरक आहे तो म्हणजे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. सुरुवातीला याचा आपण अर्थ बघूया. प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च. प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे काय असतो, सरासरी खर्च असतो. म्हणजे प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो, यालाच आपण सरासरी खर्च असं म्हणतो. तर सरासरी प्राप्ती, प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती. म्हणजे सरासरी प्राप्ती याचा अर्थ प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. त्यानंतर याचा दुसरा मुद्दा आपण विचारात घेऊया. सरासरी प्राप्ती म्हणजे काय हा आपण मुद्दा विचारात घेतला, किंवा सरासरी खर्च म्हणजे काय याचा अर्थ बघितला. सूत्र, दुसरा मुद्दा सूत्र, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगरसंख्या. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगरसंख्या. ए सी बरोबर टी सी भागिले टी क्यू असं त्याचं आपल्याला सूत्र सांगता येईल. तर दुसऱ्या भागामध्ये सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगरसंख्या. एकूण प्राप्ती भागिले एकूण नगरसंख्या. ए आर बरोबर ॲव्हरेज रिटर्न बरोबर टोटल रिटर्न डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी, म्हणजे टी आर भागिले टी क्यू. तर अशा प्रकारे आपण आज पुरवठा या पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील स्वाध्याय आपण बघितला. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथ्या प्रश्नाचा आपण आज अभ्यास केला. आम्हाला प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल.